आणि रामटेक तालुक्यातील एकूण 4 गावांतर्गत येणाऱ्या एमआयडीसी बाबतची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन आज पाटद्वारी गावातील शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून तहसीलदार रमेश कोळपे यांना दिले आहे. रामटेक व पार्श्वणी तहसील अंतर्गत पाटगुवारी, आंबडी, चिजभोन व नायकुंड यासह एकूण 3000 एकर शेतजमीन एमआयडीसीच्या संदर्भात पाटगुवारीतील शेकडो शेतकऱ्यांना पंचायत समिती रामटेक कार्यालयापासून पायी मोर्चा काढला. या मोर्चात स्थानिक आमदार व प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत SDO कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार रमेश कोळपे यांना शेतकऱ्यासह प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे आणि पंचायत समिती सदस्य लता ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. MIDC मान्यता रद्द करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. MIDC आणून ज्या पद्धतीने स्वमालकाच्या जमिनीवर, स्वहक्काच्या जमिनीवर शेतकरी ताटांनी मान उभी करून जगत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना MIDC आणून तिथे त्या MIDC एक नौकर, एक कामगार बनवण्याचे काम MIDC माध्यमातून होणार आहे. स्वहक्काच्या जमिनीवर तो व्यक्ती, तो शेतकरी, त्याचे मुलंबाळं ज्या पद्धतीने राबतील आणि त्यांना नौकर बनून स्वतःच्याच जमिनीवर काम करावं लागेल, असा हा कट शासनाच्या माध्यमातून, आमदार रामटेकच्या आमदाराच्या माध्यमातून होत आहे. याचा सर्व शेतकरी मिळून निषेध करत आहे. आम्ही स्वहक्काच्या जमिनीवर मालक बनून जगण्याचा उद्देश ठेवतो. आम्ही कोणाच्या घरात जाऊन नौकर बनण्याचा उद्देश ठेवत नाही. त्यामुळे आमच्या या MIDC निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे.